आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी घेतलेला आढावा पाहूया. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महानगरपालिकेला पत्र लिहिण्यात आलं. त्या पत्रामध्ये शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृती बाजूवरील भूखंड हा त्यांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि त्या भूखंडाचे 2007 पर्यंतचे भाडे त्यांनी भरल्याचंही त्यांनी त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे. आता आपण दादर येथील शिवाजी पार्क बाळासाहेब ठाकरे स्मृती बाहेरच आहे. आपण बघू शकतो की हेच ते भूखंड आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवकांकडून दावा करण्यात आलेला आहे की महानगरपालिकेने त्यांना 1755 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं भूखंड हा त्यांना देण्यात आलं होतं. पण त्या भूखंडावर आता बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीस्थळ आल्यामुळे त्यांना सभा घेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. तसेच त्यांनी 1967 पासून ते 2007 पर्यंतचे जे भाडे पण त्यांनी भरलेले आहेत ते या पुढील भाड्या भरण्यासाठी त्यांनी देखील त्या पत्रामध्ये नमूद केलं गेलं आहे. तर त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असं म्हणणं आहे की आम्हाला शिवाजी पार्कमध्येच असाच एक भूखंड द्यावा की जेणेकरून आम्हाला सभा घेण्यासाठी काही अडथळे निर्माण होणार नाही. पण आता महानगरपालिका त्यांना भूखंड देते का हे बघणं गरजेचं आहे आणि त्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माणच झालं आहे.